उपस्थित सर्व व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व जनसागर, या ठिकाणी आज आपण ज्या कारणासाठी आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत, ते एकच व्यक्ती ज्या व्यक्तीने आपल्याला सर्वांना एकत्रित ठेवलेलं, ते म्हणजे आदरणीय संदीपजी नाईक साहेब। आपल्याला माहिती आहे की आपण सर्वजण या हॉलमध्ये एंट्री करताना एक घोषणा आपण सर्वांनी दिली, ती घोषणा म्हणजेच बेलापूर के सन्मान में, बेलापूर के सन्मान में, बेलापूर के सन्मान में। आता या घोषणेमध्ये आपण जर बघत असाल, बेलापूरचा सन्मान याच्या अगोदर आपल्याला भेटलेला होता का? आपल्याला सन्मान भेटलाय का? मग आपल्याला सन्मान पाहिजे असेल तर आपल्याला मैदानामध्ये कोण पाहिजे? आपल्याला जर या बेलापूर विधानसभेमध्ये विकास पाहिजे तर कोण पाहिजे? बेलापूर विधानसभेमध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी कोण पाहिजे? आणि म्हणूनच आज या ठिकाणी या घोषणा देत आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। मला असं वाटतंय की या बेलापूर विधानसभेचं नेतृत्व आजपर्यंत गणेश नाईक साहेबांनी केलेलं होतं, परंतु आज वेळ आलेली आहे की संदीप नाईक साहेब आपण हा मैदान हा आपण गाजवायचा आहे, लढायचं आहे आणि आपण जिंकायचं आहे। कुठल्या पक्षानं लढायचं, कुठल्या चिन्हाने लढायचं, हा पूर्ण अधिकार तुमचा, आम्ही सर्व इथं बसलेले सर्व तुमच्या सोबत आहोत। मित्र, अन्याय झाल्यानंतर जो पेटून उठतो तो इथं बसलेला माझा नागरिक, हा मतदार, हा बेलापूर मतदारसंघाचा मतदार। कारण जर तिकीट भेटला असता तर कदाचित एवढी लोक एकत्रित आले नसते आणि आपल्याला सांगितलं नसतं की आपण इलेक्शन लढावं म्हणून आणि चांगलं काम करावं म्हणून। पण आज आपल्यावर अन्याय जो झालेला आहे, अन्याय झाल्यानंतर जो माणूस पेटून उठतो त्याचा रिझल्ट आपल्याला 23 तारखेला दिसेल साहेब। अनेक असे विषय आहेत ज्याच्यामध्ये नाईक साहेबांनी केलेलं काम, संदीप नाईक साहेबांचा असलेला संवाद, युवकांसाठी केलेले कार्य, हे सर्व आपल्याला ठाऊक आहेत। या ठिकाणी मला जास्त बोलता येणार नाही, कारण अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत, परंतु काही लाईनी मी लिहिलेल्या आहेत, त्या लाईनी मी साहेब बोलून दाखवतो, त्याच्या नंतरचा निर्णय जो आहे तो आपला आहे। धर्म, जाती, भाषा, प्रांत, भारतीय संविधान या सर्व बाबींचा आत्मसन्मान राखला पाहिजे। मतदार राजाचा मतदानाचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे। बेलापूर विधानसभेमध्ये मागील 10 वर्षांमध्ये फक्त अन्याय आणि अपमान सहन करत आलो आणि दुजा भावाची वागणूक ही मिळत राहिली। आता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व साथीने योग्य निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि मान सन्मानाच्या लढाईत आपण आपली बेलापूर विधानसभा सुरक्षित ठेवली पाहिजे आणि काम आणि काम, फक्त काम आणि कामच जिंकलं पाहिजे। संदीप नाईक साहेब यांच्या सर्वांच्या वतीनं मी तुम्हा सर्वांना विनंती, साहेब तुम्हाला आपल्याला विनंती करतो की आपण ही निवडणूक लढवली पाहिजे, हातात मशाल घेऊन तुतारी वाजवली पाहिजे आणि बेलापूरचा किल्ला हा जिंकला पाहिजे।